मैं तुफा तुफा रोके तो राजेश मात्रे आग का दरिया ठीक मला तुमचं किताब आपण देतोय. मी विनंती करेल स्टेप एडचे आमचे अशी जी मोरे यांना विनंती करतो आपण या त्यांचे सत्यनं त्यांचा मित्र परिवार आपण विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय या माचा मार्ग माच आमचे राजेजी साळबे देखील जोडले गेलेत. बदलापुरातले एक नामके स्कोरर म्हणून त्यांची ख्याती आहे. तितके चांगले खेळाडू आहेत. एक सुंदर कॅप तदनंतर रिअल ज्यूस आणि एक सुंदर ट्रॉफी आणि सनी वारगडे यांच्याकडून एक सुंदर टी शर्ट देऊन आपण सन्मानित करतोय हेमंत पवारला. येस स्टेप अहेडचे आमचे ओनर आशिषजी मोरे खरं तर एक चांगले क्रिकेटपटू आहेत. कित्येक वर्ष ज्यांनी चांगला क्रिकेट खेळला आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतो या मॅचचा मारता बॅच. हेमंत पवारसोबत थोडीशी चर्चा आपण जरूर करू. हेमंत आधीच येऊन हेमंत सांगतोय की काही विचारू नका परंतु चर्चा करावी लागेल या स्पर्धेमध्ये बोलावं लागेल हेमंतला. हेमंत जास्त काही विचारणार नाही आहे. खरं तर दोन षटक तुम्ही फेकलेत कमीत कमी धावांवरती रोखलं चांगली गोलंदाजी झाली. काय म्हणशील फक्त इतकाच विचारेल घाबरू नको. या स्पर्धेमध्ये खेळताना किती मजा आली काय सांगशील. आनंद तर भरपूरच आहे. मॅन ऑफ द मॅच दोन भेटला त्याचा पण आनंद आहे. पण जास्त मला आनंद होईल जेव्हा माझी टीम क्वालिफाय होईल. 10-12 एंट्र्या झाल्या आमच्या आम्हाला प्राईज नाही लागला. काही काही टुर्नामेंट असे झाल्या की आमच्या तोंडातला घास समोरच्या टीमनी खेचून नेला. त्याचा दुःख तर आहेच. आता ही एवढी मोठी टुर्नामेंट मारून आम्ही ते जखम भरून काढू हाच आमचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच. खूप चांगला बोलला श्री गणेश मानक्युली अवनाम जय भवानी अर्थात सागर काजी इलेव्हन शिरगाव हा सामना तुम्हाला पार मिळेल. सुमितजी कांबरे साहेबांचं शुभागमन झाले. विनंती मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल इथे मात्र ऑन साईडला घेतलाय आणि आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज असतील आपले समालोचक मित्र. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तयार. समोर ठेवलेला चेंडू बॅट पॅडमधून त्याला ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत. एक धाव इकडे दरम्यान मिळालेली आपण पाहू शकाल. मयूर ग्रुप बदलापूर परिसर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा दिवस क्रमांक 8 इथे आपण खरं तर अनुभवत आहात आणि आजच्या दिवसातील अत्यंत महत्वाची लढत जय हनुमान एरंजाड आणि शाहू राजे वडवली या दोन संघांदरम्यान. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 30-yard सर्कलला चेंडू अडवत आहेत. त्यानंतर फेकी केली जाईल. धावपलक आपण पाहिलं तर ते पुढे गेलेलं आहे. एकूण धावा आतापर्यंत धावपलकावर जर पाहिलं तर त्या आहेत 6. जय हनुमान एरंजाड संघ फलंदाजी करतायत. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलेला क्षेत्ररक्षक उपस्थित आणि क्षेत्ररक्षक चुकी करतोय. अदरवाईज फलंदाजाला बाद करण्याची संधी दरम्यान तिकडे निर्माण झाली असती. क्रिकेट अथो असो वा आपलं व्यक्तिगत जीवन असो मिळालेल्या संधीचा तुम्हाला योग्य वापर करता आला पाहिजे. संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करा आणि निर्माण केलेल्या संधीचा स्वतःच्या हितासाठी त्याचबरोबर संघाच्या सांघिक हितासाठी वापर करा असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू या वेग क्षेत्ररक्षक मात्र चांगली कामगिरी करतायत. राजेश आहे तिकडे. जर्सी नंबर 1 अगदी स्ट्रेट ठेवलेला आहे 30-yard सर्कलमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक रोहनच्या वतीने हाताळलं जात आहे. प्रमुख गोलंदाज म्हणून रोहनची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे कारण चौकाराने जरी सुरुवात झाली असेल तरी त्यानंतर चांगली गोलंदाजी गोलंदाज रोहन कांबळेची आपण पाहतोय. यावेळेस सरळ जाऊन चेंडू आदळला तो म्हणजेच यस्टॅनवर. बेल्स डिसलॉज झाल्या आणि या षटकाचा अंत झाला. तो म्हणजेच फलंदाज बाद होत असताना रोहन कांबळेला मिळालेलं हे सुयश आणि यावेळेस फलंदाज मयूर बाद.
संपलं ज्यामध्ये धावा आलेला आपण पाहिलं त्या म्हणजेच 6. सुरुवातीला चौकार आला, त्यानंतर 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या रोहनने आणि त्यामध्ये शेवटच्या चेंडूवर फलंदाज मयूर मेहरला त्याने बाद केलेले आहे. चंद्रकांत मेहर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या साथीने नवीन फलंदाज प्रसाद मात्रे मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत असलेले आपण पाहू शकाल. सामना हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. शाहू राजे वडवली आणि त्यांच्याविरुद्ध जय हनुमान एरंजाड अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. ही स्पर्धा टेनिस क्रिकेट .in वतीने थेट प्रक्षेपित केली जाते आहे आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या दुनियेतील हे फार मोठं नाव आहे. क्वालिटी त्याचबरोबर क्लॅरिटी, नीट अँड क्लीन पिक्चर क्वालिटी ज्याला आपण म्हणतो ती खरंतर घरबसले आपण अनुभवू शकता आणि टेनिस क्रिकेट .in त्यामध्ये फार मोठं योगदान आहे. गौरव सावंत एक अत्यंत सुस्वभावी मन मिळावू अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, प्रत्येक वेळेस सहकार्यासाठी तयार असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्याविषयी आपण यानंतर बोलूया. इथे पंचांकडे अपील रेज केलेली आहे आणि याच बरोबर मला असं वाटतं पंचांचं बोट आभाळाकडे आणि फलंदाज इथे जेलबाद. यस चंदू, तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. आपण आपल्या टेलिव्हिजन दिशा होती ती बदलली होती, चेंडू डायव्हर्ट झाला होता, याचा अर्थ ऑब्स्टॅकल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहेत आणि तो कोणता आलेला आहे हे काम पंचांनी केलेलं आहे. पंचांचं मत आहे की चेंडू भाईचा संपर्क झाला आहे आणि फलंदाज इथे बाद झालेले आहेत. जाणता राजा बदलापूर आणि जय हनुमान ढोके यानंतरचा सामना आहे आणि त्यानंतर भिनारपाडा आणि श्री गणेश दहेवली या दोन्ही संघाने इथे लगेचच क्रीडानगरी गाठायचं आहे कारण त्यानंतरचा तुमचा सामना आहे. आपण आल्याची रिपोर्टिंग आमच्या आयोजकांबरोबर संपर्क साधून तुम्ही करा. रोहित सोनावणेचं हे षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न चंदूने केला आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणं हे तितकं सोपं नसतं, जोखीम फार मोठी असते आणि एक इकॉनॉमिकल सिद्धांत आहे की जितकी मोठी रिस्क असते तितका मोठा बेनिफिट असतो किंवा बेनिफिट लेवल तितकीच मोठी असते. परंतु इथे जोखीम पत्करली गेली होती फलंदाजाच्या वतीने, ते बाद झालेले आहेत. 6 ऑन द बोर्ड, दिस इज द सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय बॉलर रोहित सोनावणे अँड द बॅच इन बिटवीन शाहूराजे वडवली अँड फेसिंग देम जय हनुमान एरंजाड. फुल टॉस, horizontal bat shot offered, there is no connection in between bat and ball and here comes the decision of wide by umpire Jay Pawar. Sir, score wheel moves up to 7. This is the second over. Rohit Sonawane once again getting ready. Casual approach of batter but once again wide signal by umpire. फलंदाज खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत मात्र चेंडू ची जी दिशा आहे ती दिशा योग्य ठेवता येत नाही इथे गोलंदाज रोहित सोनावणेला. समोर ठेवलेला चेंडू आहे, यावेळेस मात्र दिशा चांगलेली आहे, त्याचबरोबर नियंत्रण मिळत आहे गोलंदाज रोहित सोनावणेला. फलंदाज किरण स्ट्रायकिंग एंडला आपण बघत आहात. किरण खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने खरं तर फलंदाजी करण्यासाठी चांगलं फुटवर्क वापरावं लागतं, ज्याला कन्व्हिन्सिंग फुटवर्क असं आपण म्हणत असतो. मराठीमध्ये त्याला पदलालित्य असं आपण म्हणतो. ते पदलालित्याचा अभाव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या फलंदाजी तंत्रामध्ये आपण बघत आहोत. यावेळेचा चेंडू थोडा आखूड टप्प्याचा आहे, गती कमी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट रोहित सोनावणेकडे, परंतु यावेळेस जी अचूकता त्याला मिळते ती प्रभावित करणारी आहे. ड्रोन कॅमेरा व्ह्यू आपण खरं तर आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर त्याचबरोबर आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर बघत आहात जे प्रेक्षक आमच्याबरोबर टेनिस क्रिकेट .in जोडलेले आहेत. आणि मैदानाचा इतर जर परिसर आपण पाहिला की जिकडे तितकं मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं नाही आहे आणि या सगळ्याच्या मध्ये ही दृष्ट लागण्याजोगी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडानगरी आपण बघत आहात. आणि या स्पर्धेला या वर्षामध्ये फार मोठी चर्चा मिळालेली आहे. अखंड टेनिस क्रिकेट विश्वाच्या व्याघ्रमुखावर या स्पर्धेने गेली
8 दिवसापूर्वी धडक दिली. यावेळेस आणखी एकदा चेंडू वाईड आहे. फलंदाजाच्या रीच पासून चेंडू गोलंदाज बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा आपण आपला ड्रोन व्ह्यू बघूया, ज्या पद्धतीने सर्क्युलर ऍक्शन मध्ये इथे हे मैदान दाखवलं जातं. आणि समोरची बाजू जर आपण पाहिली, जिकडे बदलापूर सिटी आपल्याला पाहायला मिळते, आणि मला असं वाटतं हे बदलापूर गाव असावं की जे आपल्याला या क्रीडानगरीच्या ऑपोजिट पाहायला मिळतं. बदलापूर गावातील हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. आणि बदलापूर क्रिकेटला एक वेगळी ओळख आणि वेगळा परिचय देणारी ही स्पर्धा. बदलापूर गावच्या सिरपेच्यात मानाचा क्रिकेटमय तुरा रोवणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये इथे आपण सुरू असलेली बघत आहात. यावेळेस धावपळ पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 11. रोहित सुनावणे पुन्हा एकदा बघतील. रोहितने इथे चंग बांधलेला आहे. जास्तीत जास्त धावा त्याला इथे वाईडच्या रूपाने द्यायच्या आहेत. त्याचबरोबर जगन्नाथ पॅराडाईस बदलापूर वेस्टमध्ये की जी डामडोलपणे उभी असलेली ही इमारत तुम्हाला पाहायला मिळते. ज्यांना ज्यांना कोणाला बदलापूरमध्ये आपलं हक्काचं घर हवं आहे त्यांनी मयूरदादांबरोबर निश्चितच संपर्क तुम्ही साधू शकता. तुम्हाला साधायचं आहे आणि इथे लक्झरियस लाईफस्टाईल तुम्हाला तिकडे व्यतीत करता येतील. आणि सगळ्या अत्याधुनिक ॲम्युनिटीज तिकडे दिल्या गेलेल्या आहेत, ऑफर्ड केलेल्या आहेत. यावेळी चेंडूवर वळण दिलं होतं. आखू टप्प्याचा चेंडू, फटका चांगला आहे, हुक केला. एक टप्पा घेत असताना चेंडू लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. फटका दर्जेदार, मिळाल्या धावा 4 अर्थात चौकार. बदलापूरचं खंडोबा मंदिर आपण खरं तर पाहू शकता. फार दूरवर आहे परंतु ज्या पद्धतीने इथे कॅमेरा वर्क केलं गेलेलं आहे आपल्याला असं वाटेल की आपल्यापासून फार जवळ आहे. आणि ही क्वालिटी टेनिस क्रिकेट .in ची आहे. त्याचबरोबर हा रिअल झूम जर तुम्ही पाहिलं तर फार मोठं डिस्टन्स आहे, परंतु कॅमेऱ्याचा डोळा अत्यंत चांगला आहे, त्याची नजर तितकीच चांगली आहे. त्यामुळे खंडोबा मंदिर अगदी जवळ आलेलं आपल्याला वाटलं. आणि इथे फलंदाज सुद्धा त्रिफळाचीच बाद झाली. दुसरी महत्वाची माहिती आम्हाला गौरवच्या वतीने मिळते की IPL जे ड्रोन खरं तर हवेमध्ये विरत असल्याला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच ड्रोनचा वापर ही स्पर्धा कव्हर करत असताना टेनिस क्रिकेट .in वतीने केलं गेलेलं आहे. आणि म्हणून यासाठी गौरव सावंत आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट .in परिवाराचं आम्ही कौतुक करू. या पद्धतीने तुम्हाला वाटलं पाहिजे की आम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत, आम्ही जिकडे काम करत आहोत, आमची क्वालिटी अर्थात आमचा गुणवत्तेचा दर्जा अधिक चांगला व्हायला हवा. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या या दोन डोळ्यांव्यतिरिक्त तिसरा डोळाही तुमच्याकडे असला पाहिजे. आणि तो तिसरा डोळा निरीक्षणाचा, तो तिसरा डोळा सहकार्याचा आपल्याला पाहायला मिळतो टेनिस क्रिकेट .in. गुजरात अहमदाबाद रोड सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आपण बघतो आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यातल्या त्यात आपण बदलापूरमध्ये आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना फार मोठं मोलाचं स्थान मिळालेलं आहे. प्रत्येकाला असं वाटतं, खरं तर गांधीजी म्हटले होते की खेड्याकडे चला, परंतु अलीकडे जर आपण पाहिलं की प्रत्येकाला असं वाटतं की शहराच्या ठिकाणी आपल्याला राहता यावं, त्याचबरोबर नवीन नवीन सोयीसुविधांनी युक्त अशा पद्धतीने आपली लाईफस्टाईल असावी, त्याचबरोबर शिक्षणाच्या सोयींचा सुद्धा तिकडे विचार केला जातो. आणि नोकरीधंद्यानिमित्ताने प्रत्येकजण शहराबरोबर कनेक्ट होत आहे. अशातच प्रत्येकाला बदलापूरमध्ये येण्याची ही संधी आहे, त्याचबरोबर आम्ही आव्हान करू. यावेळेचा फटका चांगला आहे. हेड पोझिशन थोडी ड्रॉप झाली होती फलंदाजाची, परंतु प्रसादने गोलंदाज रोहनला इथे 6 धावांचा प्रसाद दिलेला आहे. हा फटका दिमागदार षटकार. थँक्यू सो मच. स्पर्धा पूर्णत्वास नेणं तितकं सोपं नाही आहे. आणि ही स्पर्धा पूर्णत्वास जात असताना ज्यांचं सहकार्य मिळालेलं आहे त्या सर्वांचं आपण धन्यवाद देऊ. भारतीय इंटरनॅशनल क्रिकेटचा जर टीमचा विचार आपण केला,
राजेश म्हात्रे यांना आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. कधी कधी आपण आय पी एलमध्ये एखादा खेळाडू हायलाईट झालेला बघतो आपल्या मॉनिटरवर, त्याच पद्धतीने ते राजेश यांना हायलाईट केलं जातं. का करू नये, त्यांचा जर्सी नंबर सुद्धा 1 आहे, म्हणजे एक नंबर खेळाडू आहे आणि त्याला इथे पडद्यावर आणलं जात आहे. पूर्वीचं क्रिकेट आपण बघत होतो जिकडे लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर नव्हते, आणि त्याचमुळे मग त्या पडद्या आड असलेले असे अनेक कॅरेक्टर्स खरं तर त्यांना समोर येता आलं नव्हतं. परंतु अलीकडे तुम्ही चांगलं काम करा, तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे अनेक हात मिळतील. खेळाडू कक्ष आपल्याला दाखवला गेलेला आहे. आडव्या बॅटने फटका, कॅज्युअल अप्रोचनी खेळत आहेत, तितका कॉन्फिडन्स निश्चितच फलंदाजात आपल्याला पाहायला मिळत नाही. एक धाव इकडेही मिळालेली आहे, एका धावेने धावपलक पुढे जाईल. एकूण धावा आत्तापर्यंत पाहिल्या तर त्या आहेत 22 अर्थात 22. यानंतरचा सामना जाणताराजा बदलापूर आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान डोके, आणि त्यानंतर भिनारपाडा आणि श्री गणेश दहिवली असं असणारे या चारही संघांना आमची विनंती आहे, तुम्हाला क्रीडानगरीमध्ये लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. खरं तर यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे, इथे फलंदाजाला थांबवणं आता अत्यंत कठीण बनलेलं आहे गोलंदाज रोहनसाठी, कारण त्याने आणखी एक इथे दिमागदार फटका खेळला. बेछूट आणि बेलगाम फटकेबाजी षटकार. संध्याकाळ आपल्याला पाहायला मिळते, शांत वातावरण आपण बघत आहात, परंतु या शांत वातावरणाला सुरुंग लावणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये इथे होत असलेली आपण पाहू शकाल. धावपलक आता द्रुत गतीने पुढे चाललेला आहे, 28 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आपण पाहिल्या होत्या, आणि तिसऱ्या षटकामध्ये रोहनच्या विरोधात 2 षटका दरम्यान आपण पाहिलेले आहेत. आमचं समालोचन कक्ष इकडे दाखवला जात आहे, ज्यामध्ये माझे साथी स्कोरर माझ्याबरोबर जोडलेले आहेत. आणि या स्पर्धेमध्ये कुणालच्या वतीने स्कोरिंग केली जाते त्याचंही आपल्याला कौतुक करावं लागेल. ज्या खेळाडूला या अगोदर आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर हायलाईट केलेलं पाहिलं होतं, त्याची कामगिरी ही अधोरेखित करणारी राहिलेली आहे, कारण त्याच्या वतीने इथे टिपला गेलेला आहे झेल आणि आणखी एक फलंदाज बाद. जर वाङ्मयामध्ये शिरलो तर त्यामध्ये प्रवास वर्णन म्हणून एक सदर आहे. त्या प्रवास वर्णनामध्ये होतं काय की एखादा लेखक आहे, एखाद्या विशिष्ट ठिकाणी फिरण्यासाठी जात असतो, विहारण्यासाठी जात असतो आपल्या मुख्य टेलिव्हिजन स्क्रीनवर. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय मयूरजी पिसेकर साहेब, त्याचबरोबर अनिकेत कुलकर्णी यांना आपण बघता, इतरही मान्यवर उपस्थित आहेत, त्या सर्वांचं आपण या सायंकाळच्या सत्रामध्ये स्वागत करूया. आपला विषय अपूर्ण आहे, त्याकडे आपण वळणार आहोत. या वेळेस बॅकफुटला असताना फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे कव्हरपॉइंटमधून, क्षेत्ररक्षक समोर येतील की जिकडे सर सचिन रमेश तेंडुलकर स्टँड आहे. आणि प्रवास वर्णनामध्ये नेमकं काय होतं याविषयी चर्चा आपण करत होतो की एखादा लेखक कुठेतरी फिरायला गेलेला असतो आणि तो त्याच्या डोळ्यांनी आपल्याला मग तिकडचं वर्णन दाखवतो आणि अगदी हुबेहूब पद्धतीचं वर्णन तिकडे असतं. इथे आता हा ड्रोन व्ह्यू त्याच पद्धतीचा आहे की जो बाहेर विहारतो कुठेतरी बदलापूर ग्रामीण गावाकडे तो जातो, त्याचबरोबर खंडोबा मंदिराकडेही त्याला गेलेला आपण पाहिलेला आहे, आणि मग त्याच्या डोळ्यांनी आपण ही क्रीडानगरी कशी दिसते, त्याचबरोबर हा परिसर कसा दिसतो हे अनुभवत आहोत. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे काय की बदलत्या टेनिस क्रिकेट विश्वाची ही नांदी आहे. येणारे दिवस टेनिस क्रिकेट विश्वासाठी अजून चांगले असतील आणि त्यामध्ये आयोजकांचा फार मोठा वाटा आहे, आणि म्हणूनच या स्पर्धेचे मुख्य आयोजक मयूरजी पिसेकर साहेब, त्याचबरोबर प्रतीकजी पिसेकर साहेब आणि इतर सहकाऱ्यांना आपण या कामासाठी त्यांचं धन्यवाद व्यक्त करूया की बदलापूर परिसरातील क्रिकेटला इतकं मोठं व्यासपीठ त्यांच्या वतीने इथे दिलं गेलेलं आहे. आपल्याला धावपलकाकडे वळावं लागेल. एकूण धावा आतापर्यंत पाहिलं तर ते आहे 31 अर्थात 31, आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. चौथं षटक सुरू होत आहे, तोपर्यंत आपण जाऊया आमच्या संगीत कक्षामध्ये आणि डीजे रॉनीच्या वतीने ऐकूया सुरेल संगीत. जगन्स्मूर्ती चषक करतय संगाना दिवाना, स्वर्गीय जगन्स्मूर्ती चषक करतय संगाना दिवाना, स्वर्गीय जगन्स्मूर्ती चषक करतय संगाना दिवाना, स्वर्गीय जगन्स्मूर्ती चषक करतय संगाना दिवाना.
प्रेक्षकान खेलाया प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया दुरु दुरुन संघ येती चषकान खेलाया प्रेक्षक सारे मैदानावरती तीन षटक संपलेत 31 धावा धावपळकावर 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. फलंदाजांच्या कॉन्ट्रीब्युशनचा जर विचार केला तर मयूर मेहरला चौकाराने सुरुवात मिळाली होती. कधी कधी एखाद्या दिवशी एखाद्या फलंदाजाला जर सुरुवात चांगली मिळाली तर त्या दिवसाचा त्याने चांगला वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. ती इनिंग किंवा तो डाव तुम्हाला कन्सॉलिडेट करता आला पाहिजे, अधिक मोठा बनवता आला पाहिजे, परंतु मयूरला ते करता आलं नव्हतं. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. दूरवरच्या टोकाकडून रोहित मुंडे आलेले आहेत. नयनसाठीचा आकुटाप्याचा चेंडू, त्यावर पुलचा फटका, क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाहीये आणि चेंडूचं सेफ लँडिंग झालं. अंतिमतः लेग स्लिपमध्ये जे क्षेत्ररक्षक होते चेंडूपर्यंत पोहोचले, चेंडू अडवला आणि त्यानंतर फेकी झाली. इन बिटवीन दोन धावा निश्चितच इकडे पूर्ण झालेले आहेत. आजच्या दिवसामध्ये समालोचन कक्षामधून या बदलापूर विभागातील क्रिकेटला ज्याने खरं तर सुरुवातीला तुमच्या समोर आणलं आणि गेली अनेक वर्ष समालोचन ज्यांचं आपण ऐकलंय ते मॅडी सर आमच्याबरोबर उपस्थित आहेत. कल्याण डोंबिवलीचा ग्रामीण भागातील दर्जेदार आवाज रोशन संते सर उपस्थित आहेत. आवाज वाकळण ठाणे महाराष्ट्राचा ओंकार शेटे सर आपल्याबरोबर उपस्थित आहेत. त्याचबरोबर बदलापूर विभागातील फार कमी वेळेमध्ये ज्याने समालोचनामध्ये फार चमक दाखवली असा समालोचक राहुल चव्हाण सर सुद्धा आमच्या बरोबर उपस्थित आहेत. तर आदरणीय परशुराम म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. गुरुजी खर तर मुख्याध्यापकात आणि आपल्या आत्या आणि त्यांचे तर मिस्टर आहेत आणि या आपण त्या ठिकाणी करूयात स्वागत. थोडाच वेळात त्यांचा देखील एक विशेष सन्मान मंचकावरती केला असेल. अनेक सारे सन्मान आहेत, भरपूर सारे स्वागत. खरं तर ह्या स्पर्धेची ओळख आहे. थोडाच वेळात इनिंग ब्रेकमध्ये आपण त्या स्वागताकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऑल जे सत्कार सन्मान या ठिकाणी आपण करतोय सगळे फोटोज क्लिक केले जातात, अतिशय सुंदर क्षणचित्र टिपली जातात. आपला मित्र फोटोग्राफर निखिल पिसेकर त्याचा इकडे नंबर आहे, व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही ते सगळे फोटो पिक करू शकता. आणि फक्त फोटोज मागू नका, तुमच्या घरी एखादं इव्हेंट किंवा एखादं फंक्शन असेल तर आवर्जून इन्व्हाइट करा निखिल पिसेकर, वन ऑफ द बेस्ट फोटोग्राफर फोटोग्राफर वर्ल्ड. अगदी एक वेगळं असतं, ही दुनिया वेगळी आहे. ज्याला हा छंद आहे तोच हा नाच समजू शकतो आणि नाच जीवापलीकडचा म्हणजे फोटोग्राफी. आणि निखिल पिसेकरला आवर्जून तुम्ही संपर्क करत राहा. 36 on the board with the loss of 4 wicket. This is the fourth over, is in progress, being bowled by Rohit Munde and with the contribution of 6 runs. Nayan on the ground and with him Prasad is there. 9 runs contribution from him. Rohit Munde once again getting ready for Prasad. This time clean bowled. Prasad departs. आमच्या डोंगरणबे गावातील समाजसेवक यशवंतप्पा शेळके, त्याचबरोबर ग्रामपंचायत डोंगरणबेचे माजी उपसरपंच भाऊदाजी कुणे, त्याचबरोबर समाजसेवक वसंतजी शेळके आणि माझे निकटवर्तीय मित्र निलेशजी भोपी, या चारही मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावर इथे आमंत्रित करूया. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 36 धावा धावपळकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि क्रमांक 4 षटक सुरू आहे. रोहित मुंडेच्या वतीने इथे टाकलं जात आहे. सामना अत्यंत मोठा आहे. शाहू राजे वडवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान एरंजाड असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहात. भिनारपाडा आणि श्री गणेश दहिवली दोन्ही संघांना इथे विनंती असेल, तुम्हाला लवकरात लवकर क्रीडानगरी गाठायची आहे आणि आयोजकांबरोबर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. यानंतरचा सामना जाणता राजा बदलापूर आणि जय हनुमान ढोके या दोन संघांदरम्यान असणार आहे. ही नाणेफेक आपली संपन्न झालेली आहे. दोन्ही संघ तयार असतील, वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा आपल्याला बाळगावाच लागेल. यावेळेस इथे खडेखडे खेळण्याचा प्रयत्न. उंच पुरे फलंदाज आहेत, परंतु या फलंदाजाला देखील चेंडूपर्यंत पोचू दिलं नाही. गोलंदाज रोहितने इतक्या खांद्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला होता. गोलंदाज ज्यावेळेस कमी उंचीचा असतो त्यावेळेस त्याला जर चेंडूला उसळी द्यायची असेल तर अतिरिक्त शॉल्डरचा वापर करायचा असतो आणि तेच काम केलं होतं इथे. कंपॅरेटिव्हली गोलंदाज उंच आहेत रोहित मुंडे.
अकुटप्याचा चेंडू, त्यावेळेस स्लॉकचा फटका, क्षेत्ररक्षकाची कमिटमेंट बघा, गुड फिल्डिंग बाय दॅट फिल्डर, ग्रेट वर्क, चांगली फिल्डिंग तिकडे झाली, चांगलं क्षेत्ररक्षण. राजेश इथे इन ऍक्शन मध्ये आले आणि इथे थ्रो फेकला गेला, याच बरोबर फलंदाज धावबाद. क्रीडानगरी प्रशस्त आहे, कोणत्याही पद्धतीचे ऑब्स्टॅकल्स इकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. भारतीय हा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक चेहरे आणि त्या चेहऱ्यांच्या नावाने स्टँड्स आपण बघत आहोत. क्रिकेटची देवता म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावाने एक स्टँड आहे, त्याचबरोबर रोहित मॅन शर्मा यांच्या नावानेही खरं तर एक स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. विराट कोहली द रन मशीन यांच्या नावाने एक स्टँड आहे. महेंद्र सिंग धोनी कॅप्टन कूल यांच्या नावाने एक स्टँड आहे. अजिंक्य रहाणे संघर्षाचं दुसरं नाव यांच्या नावाने एक स्टँड आहे. खरं तर ही पाचही व्यक्तिरेखा या क्रिकेटमध्ये जर आपण अनुभवल्या तर मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू क्रिकेट खेळतात त्यांना हे पाचही चेहऱ्यांमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. मला असं वाटतं युवराज सिंगच्या नावाने एक स्टँड इकडे उपलब्ध आहे आणि युवराज सिंग म्हटलं तर ज्या पद्धतीने चिकाटी जिद्द त्याने दाखवली, एक फार मोठ्या जीवघेण्या आजाराशी सामना करत असताना सुद्धा क्रिकेट बरोबर जे जोडलेले राहिले असे युवराज सिंग. आणि युवराज सिंग म्हटलं तर सहा चेंडू आणि सहा षटकार हा जो त्यांचा विक्रम आहे आपल्या डोळ्यासमोर लगेचच येतो. काही खेळाडू अशा असतात ज्यांची बॉडी लँग्वेज ॲग्रेसिव्ह असते आणि त्यातलंच हे एक नाव युवराज सिंग. समोर ठेवलेला चेंडू, त्या बेस मिस टायमिंगचा फटका, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूवर झेपावतायत आणि ज्या पद्धतीची आउटफील्ड आहे क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये कुठेही हुतूपणा नाही, कुठेही त्याच्या मनामध्ये शंका नाही, संकोच नाही, वेळेप्रसंगी डायव्हिंग एफर्ट द्यायला सुद्धा क्षेत्ररक्षक इथे मागे सरत नाहीत, याचं कारण आउटफील्ड त्या पद्धतीची आहे. आणि म्हणून ही जगन्नाथ क्रीडानगरी किंवा जगन्नाथ क्रीडा संकुल हे प्रत्येकाच्या आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये MCA बरोबर सुद्धा या क्रीडानगरी बरोबरचं टायप होऊ शकतं असं सुतोवाच्या अगोदर ओमकार यांनी केलेलं आहे. आणि का होऊ नये, या पद्धतीचा परिसर आहे, ज्या पद्धतीची इकडे उपलब्ध जागा आहे या गोष्टीचाही विचार केला जातो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ते सगळे बघणारच आहोत. आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने मयूरदादा तुमच्यासाठी या शुभेच्छा निश्चितच असतील. चांगलं काम करा, या अगोदर मी म्हटलो होतो तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात तुम्हाला मिळतील. आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती आनंदी आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि हा क्रिकेटमय आनंद प्रत्येकाला वाटलेला आहे मयूरदादा पिसेकर यांनी. इथे इनर एज लागली एष्ट्यांच्या मागे, इष्टीरक्षक थोडे बीट झाले, एक धाव इकडे दरम्यान मिळालेली आम्ही पाहिलेली आहे. राहुल चव्हाण यांची जबाबदारी अत्यंत मोठी राहिलेली या स्पर्धेमध्ये, त्यांना आपण ऑनस्क्रीन बऱ्याचदा या संपूर्ण 8 दिवसामध्ये पाहिलेले आहेत. इथे धाव मिळाली, एक धाव पलक पुढे गेले, एकूण धाव आतापर्यंत पाहिलं तर त्या आहेत 42. तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान केली गेलेली आहे. आणि आमचे नितेश सर सफाईवरून सफाई पारघर इथनं खरं तर ते बिलॉंग करतायत. आणि या अगोदर एका स्पर्धेमध्ये पालघरमध्ये आम्ही एकत्र भेटलो होतो, रॉकी ग्रुप आयोजित ती स्पर्धा होती. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटची निस्तीम आवड आहे, टेनिस क्रिकेट विश्व त्याने गाजवलं आहे. फलंदाज बाद. फलंदाज परतत आहेत. आपण चर्चा करत होतो या क्रीडानगरीची आणि ज्यावेळेस प्रकाश झोत इकडे सुरू होईल, आर्टिफिशियल फ्लड लाईट्स ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस मात्र या मैदानाचा देखावा अधिक वेगळा असेल. त्यावर साथ चढेल एखाद्या भांड्याला आपण सोन्याचा मुलामा ज्या पद्धतीने देतो त्या आणि त्यानंतर त्याची चमक जशी असते तशी चमक इथे या क्रीडानगरीची निश्चितच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. गेले 8 दिवस या स्पर्धेशी आपण संलग्न आहोत, आपण जोडलेलो आहोत आणि इतक्या मोठ्या स्पर्धेबरोबर ज्यावेळेस तुम्हाला संलग्न होण्याची संधी मिळते आणि तुम्ही घटक बनत असता इतक्या मोठ्या स्पर्धेचा त्यावेळेस तुमचाही तो अनुभव अविस्मरणीय असतो. ॲस्थेटिक प्लेजर ज्याला इंग्रजीमधून म्हणतात तो प्रत्येकजण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.
यावेळेस इथे हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक डिक मध्ये एकही उपस्थित नाही. दूरवरून चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. दोन धावा इनबिटवीन पूर्ण डायविंग एफर्ट आणि या तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. नॉन स्टॉकिंग एंडला थ्रो आणि इथे खळबळजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तीन धावा दरम्यान पूर्ण झालेले आहेत. कधी कधी चेंडू फळीचा संपर्क आल्यानंतर तुम्ही फटका खेळल्यानंतर पहिली धाव जर तुम्ही वेगात मिळवली तर याचा अर्थ असा होत नाही की दुसरी धाव तुम्हाला तिकडे कम्प्लीटच करायचं आहे. परंतु पहिली धाव ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त वेगाने पूर्ण करता त्यावेळेस क्षेत्ररक्षकावर आलेला असतो मानसिक दबाव. आणि दबाव ही अशी गोष्ट आहे जी भल्या भल्यांना परवडत नाही. मैदानाच्या आतमध्ये मग त्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने चुका होतात आणि मग अतिरिक्त धावा तुम्हाला तिकडे मिळू शकतात. 44 ऑन दी बोर्ड विथ दी लॉस ऑफ 7. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. पुन्हा एकदा मिस्टायमिंग. यावेळेस राजेश चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघू जातो. बॅकअप अवेलेबल आहे. बॅकअपवर चर्चा आपण करूया. बॅकअप अत्यंत महत्त्वाचं असतं. इतकी मोठी स्पर्धा जर तुम्हाला आयोजित करायची असेल तर तुमच्याकडे मनुष्यबळाचं बॅकअप असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते बॅकअप या स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे. आपल्या घरामधलं आपण जर उदाहरण घेतलं तर आपली लाईट जर खंडित झाली तर आपल्याकडे इन्व्हर्टरचा बॅकअप असतो. एखाद्या लांबच्या प्रवासासाठी आपण निघू तर आपल्या फोर व्हीलरमध्ये एक स्टेपनी असते, अतिरिक्त एक टायर असतो, तो सुद्धा बॅकअप आहे. अलीकडे परीक्षांचा कालावधी आहे. परीक्षेसाठी जाताना आपण एकाच्या ऐवजी चार चार पेन घेऊन जात असतो आणि तोही एका प्रकारचा बॅकअपच असतो. या षटकातील शेवटचा चेंडू इथे फेकला जाईल. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावपळकावर. समोरच्या दिशेने फटका घेतलाय. क्षेत्ररक्षकाला निवडले का? क्षेत्ररक्षक उपस्थित. फार दूरवरून आले. चेंडूवर अत्यंत चांगली नजर ठेवली आणि धनेशने इथे टिपलाय जेल. याचबरोबर पहिलं सत्र इकडे कम्प्लीट झालं की जे खेळ गेलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस धावपळकोर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 46. जय हनुमान. एरंजाड मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत होते. व्यासपीठावरती आता काही सन्मानाकडे आपण वळतोय. आदरणीय परशुरामजी म्हात्रे सर आपल्या सोबत आहेत आणि सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एका शिक्षकाचा आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा असतो. ज्यावेळी बाराखडीपासून सुरुवात होतं आणि अगदी ते सगळे धडे गिरवताना ज्यांची आपल्यासाठी आयुष्यात एक वेगळीच गरज असते आणि आपले गुरुवर्य आदरणीय परशुराम म्हात्रे सर त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहे. या काकी तुम्ही पण. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि तुम्ही तर आमच्या आत्यात, घरचा परिवार आहे आपला. तर आत्यांचा आणि आपल्या म्हात्रे सरांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतो आहे. सरांना मी नक्की विनंती करू. आज जे मयूरदादानं काम केलं आहे, वडिलांची छत्रछाया डोक्यावरती हरपल्यानंतर असं म्हटलं जातं की आत्या मामा या सगळ्यांचा आशीर्वाद असणं गरजेचं असतं, त्यांची साथ असणं गरजेचं असतं. मयूरदादा पिसेकर यांनी केलेला संघर्ष तुम्ही जवळून पाहिला आणि आज यशस्वी झालेत असं म्हणत नाही आहे, बट काहीतरी नाव आज आपल्या भाच्यानं कमवलं आहे. तर आपण दोन शब्द कशा प्रकारे आम्हाला मार्गदर्शन कराल? हॅलो. या ठिकाणी गेल्या 2 तारखेपासून मॅचेस सुरू झालेले आहेत. प्रत्यक्षामध्ये मी टी व्हीवर कंटिन्यू रात्री 12 वाजेपर्यंत तुमचं जे चालू आहे ते पाहत होतो. या ठिकाणी मला एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की मुलाचे पाय पाळणे दिसतात. ज्यावेळेला आम्ही विवाहबद्ध झालो त्यावेळेला मयूर हा 1 वर्षाचा होता आणि त्याची चुळबुळ ते पाहिल्यानंतर स्वतः बंधू म्हणजे मयूरचे पिताश्री हे मला नेहमी सांगायचे की गुरुजी मला माझ्या शिकवायचं आहे. आणि प्रत्यक्षामध्ये आज 3 बहिणी आणि 2 मुलं त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जातं. शिक्षण फुकट जात नसतो आणि त्यातलाच एक पैलू म्हणजे मयूर. आता प्रत्यक्षामध्ये मयूर माझ्या तोंडून येत नाही याचं कारण संपूर्ण पिसेकर परिवार आणि त्यांचे नातेवाईक हे मयूरला बंटी या नावाने आवाज देत असतात. मला आनंद वाटतो आहे
की त्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीची भरारी घेतलेली आहे अशीच भरारी पुढं कंटिन्यू व्हावी, आमच्या आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत. मी माझा प्रत्यक्ष तालुका पेरणे, मी ही लिंक ज्या ज्या लोकांना पाठवली त्यांचा रिप्लाय मला आला की अरे हे कसं शक्य आहे. तर म्हटलं एक दिवस तुम्हाला मी घेऊन जाईन आणि त्यावेळेला प्रत्यक्ष पहा की एवढी मोठी जागा आणि ती खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. मी म्हणेन क्रिकेट त्याच्याबरोबर इतर जे काही खेळ आहेत ग्रामीण भागातील मुलांना संधी देणं हे काम मयूरीने चालू केलेलं आहे. मी पुन्हा एकदा त्याला ह्या कार्याविषयी शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आज हे ऐकायला भरपूर चांगलं वाटलं, कारण आज आपला माणूस ज्यावेळी जवळून आपला संघर्ष पाहतो आणि ते ज्यावेळी मांडलं जातं जनतेसमोर त्याची मजा काही वेगळी असते. यशवंत शेळके आपल्या सोबत आहेत, भाऊ खुणे आपल्या सोबत आहेत, वसंत शेळके आपल्या सोबत आहेत, निलेश भोपी आपल्या सोबत आहेत, त्यांचं विशेष आभार. आणि या सगळ्यांना विनंती आहे, चारही मान्यवरांना आपण या आशिष दादाला आधी आपण सन्मानित करतो आहे, तर आशिष दादाचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. मयूरदादांच्या शुभ असे, मयूरदादांचे जीवलग मित्र आपल्या सोबत आहेत, आशिष दादा एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी पूर्ण केला जाईल. आणि आशिष दादाचा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहे मयूरदादाच्या शुभ असते. धन्यवाद. आणि या आमचे डोंगर नावाचे जे सगळे मान्यवर आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करतो आहे. यशवंत काळू शेळके, भाऊ खुणे, वसंत शेळके, निलेश भोपी सगळ्यांचा एकत्रित सन्मान आम्ही करतो आहे. तर सगळ्यांना विनंती आहे या आपण आणि या सगळ्या अतिथींचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि हा सन्मान या ठिकाणी आपण करतो आहे मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते. या आपण टॉस करतोय, दोन्ही टीम कॅप्टन्स रेडी आहेत. अजून एक सन्मान आपण करणार आहोत, विशाल जाधव. विशाल जाधव यांचा सन्मान केला जाईल मयूरदादा पिसेकरांच्या शुभ असे. मॅच ऑन आहे, थांबायचे दोन्ही कॅप्टन. 3 ओव्हरच्या ड्रिंक ब्रेकमध्ये आम्ही टॉस करतोय आणि गोव्यावरून ठाणे विरुद्ध रायगड मॅच करतं विशाल दादाने एन्जॉय केली आणि तिकडनं भरपूर साऱ्या प्रतिक्रिया देखील त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचल्या. आणि विशाल दादा यांचा सन्मान आपल्यासाठी नक्कीच एक अतिशय सुखद क्षण आहे. नाऊ बॅक टू क्रॉमेंटी बॉक्स, इट्स ओव्हर टू यू रोशन संते. धन्यवाद. थँक यू सो मच. 48 धाव बनवायचे आहेत शाहूराजे वडवली या टीमला. या सामन्यामध्ये आणि सुरुवात थोडीशी खराब झाली आहे. शाहूराजे वडवली या संघाच्या माध्यमातून आणि लाऊड अपील करतात, कॉट बियांची अपील फेटाळली आहे. पंचांनी या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी होती ललित भोईरच्या माध्यमातून. या षटकामध्ये 3 चेंडू फेकलेत, एकही धाव आली नाही आहे आणि एक फलंदाज देखील बाद केला आहे. रोहित आणि यश भोईर ही जोडी आपण पाहतोय राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतोय. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि येतोय हा डॉट बॉल. 48 धाव बनवायचे आहेत आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी खूप चांगली होतीये जय हनुमान एरंजाड या संघाच्या माध्यमातून. एरंजाड विपक्ष वडवली हा सामना सुरू आहे. एकाच विभागातील हे दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. 26 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावांची गरज या सामन्यामध्ये. ओवर द विकेट, यावीस फटका चांगला आहे, कॉपी बुक स्टाईलने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतो आहे रोहित मुंडेच्या बॅटमधून.
चौकार येतोय रोहित मुंडेच्या बॅटमधून आणि या चौकाराने श्री गणेश झाली आहे. धावसंख्या 1-4, 44 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 25. चेंडू थोडासा खराब झाला आहे त्यामुळे आपण नवीन चेंडू देतोय, कारण की कोणत्याही क्षणी चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन असेल. ओवर द विकेट ललित, हाफ ट्रॅकर हा चेंडू आहे, 20 मध्ये खेळतायत आणि शॉर्ट मिडविकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण चंदूच्या माध्यमातून. श्री महेंद्र वसंत पाटील, क्लास 1 ऑफिसर, महाराष्ट्र शासन, अध्यक्ष धर्माभिमानी अग्रिकोई संघटना. श्री वसंत पाटील साहेब माजी सदस्य ठाणे जिल्हा परिषद, अध्यक्ष संकल्प बहुउद्देशीय संस्था. या अशा दिग्गज लोकप्रिय नेतृत्वाचा सन्मान या जगन्नाथ क्रीडा संकुला येथे झाला आहे. तर आमच्या दोन्ही अतिथी पाहुण्यांना आम्ही आमंत्रित करतो आहे. आदरणीय जी महेंद्र वसंत पाटील आणि त्या सोबतीनं वसंत पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालं आहे. या आपण व्यासपीठावरती आपला मयूरदादा पिसेकरांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचकावरती. स्पर्धा तुम्ही पाहता आज 8व्या दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रात स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात, त्या ठिकाणी जोडले जातील. रोशनजी संते आणि आमचे समालोचक मुरबाडचे सुनीलजी शेख यांना विनंती आहे आपण मंचकावरती यायचं आहे. चोवीस चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. शाहूराजे क्रिकेट संघ वडवली आणि सामना सुरू आहे जय हनुमान एरंजाड या दोन संघांमध्ये. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणा लागली आहे, कारण की अभी नाही तो कभी नाही. नवीन गोलंदाज सनी येतो आहे या दुसऱ्या षटकामध्ये. यावीस फटका चांगला ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. प्रशांत म्हात्रे आहेत, मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल, 6 धावा धावफलकावरती आहेत. ओवर द विकेट, हा अप ट्रॅकर आहे, बॅक पुढे लावून अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उचली घेतली या चेंडूने, टप्पा पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी होते एरंजाड संघाच्या माध्यमातून. सनीने इम्प्रेस केलंय या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये ललित भोईरने अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज सनी. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे. कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, पॉर्बीच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय सनी हा गोलंदाज. राईट अमोर द विकेट, ऑन साइड ला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होते फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण आणि मिळतील्या चेंडूवरती 3 धावा. नक्कीच एक धाव वाचवलीये क्षेत्ररक्षक होते मयूरने, एक धाव वाचवलीये आपल्या संघासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. मयूर आणि साहिल होते आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मिळतील्या चेंडूवरती 3 धावा आणि धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 9, 48 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. सनी यावीस लॉफ केलाय, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज रोहित मुंडेचा खेळ लागतोय. अजून एक धक्का शाहूराजे क्रिकेट संघ वडवली या संघाला. रोहित मुंडे बॅक टू द पवेलियन.
चौथ्या क्रमांकावरती थोडीशी खराब सुरुवात केली आहे शाहूराजे वडवली या संघाने. एकोणचाळीस धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 19 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावा डिफेंड करायचे आहेत. आणि संध्याकाळचे सत्र आपण पाहतोय आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं थोडस कठीण जात आहे वडवली या संघाला. मोठे फटके येत नाहीयेत. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज वडवली संघाला आहे ते मोठे फटके येत नाहीयेत. न्यू बॅट्समन येतोय विस्फोटक फलंदाज धनराज. सॉफ्ट हॅन्डने खेळताय. सन्मान देतो चेंडूला आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 10-18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. जगनस्मूर्ती चषक करतय संघाना दिवाना. स्वर्गीय जगनस्मूर्ती चषक करतय संघाना दिवाना. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अप्रतिम संगीत आपण ऐकलं. या स्पर्धेचं हे शीर्षक गीत आपण ऐकलं डीजे मास्टर रॉनीच्या माध्यमातून. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवरती साहिल भोईर येत आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत मॅडिसर आणि 38 धावांची गरज आहे. सुरुवात थोडीशी शांत गेली आहे कारण की वडवली संघाने पहिले दोन षटकांमध्ये फक्त आणि फक्त 10 धाव बनवल्यात. अजूनही 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच आपण पाहिलं तर डेफिनेटली हा सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला धनराज म्हात्रेसारखा नामवंत फलंदाज आपण पाहतो परंतु एरन जाड संघाच्या गोलंदाजांचं देखील आपण तितकं विशेष कौतुक करू कारण अगदी आपण पाहिलं तर आता इकॉनॉमिकल षटक या दोनही गोलंदाजांचं आपण पाहिलंय आणि एरन जाड संघ जेव्हा जेव्हा उतरतो ना मैदानाच्या आतमध्ये तेव्हा तेव्हा तुम्हाला धारदार गोलंदाजी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. हा देखील सामना तसाच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी एकंदरीत 38 धावसंख्येची गरज आहे. नवीन गोलंदाज साहिल आहेत आणि पहिला चेंडू क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. सनीने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज धनराज म्हात्रेचा खेळ. या सामन्यामधील या इनिंग मधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे फलंदाज बाद धनराज. बॅक टू द पवेलियन. त्यांना विनंती आपण जा आतमध्ये पाणी घेऊन कारण कदाचित इथे खेळाडूला दुखापत होते क्रॅम्प आला असावा. मैदानाच्यामध्ये धनराज म्हात्रे ज्या खेळाडूवरती अशा अपेक्षा आहेत आता शाहूराजे वडवली संघाच्या त्या खेळाडूला मात्र आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 17 बॉल 38 गरज आहे आणि अगदी आपण पाहिलं तर तो फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धक्का क्रमांक एकंदरीत तिसरा लागत असताना अगदी आपण पाहतोय ज्या पद्धतीने पत्त्यांचा बंगा खोसलतो ना रोशन सर तसा डाव कोसलताना पाहायला मिळतोय. सरमान आपण पाहतोय ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल
रिव्हर साईड ॲग्रो फार्म जे आमचे पप्पू दुबे यांचे आहेत, त्यानंतर भावना ज्वेलर्स यांची देखील आड तुम्ही पाहत आहेत. सर्वांचं आपण कौतुक करू. रोही ऑप्टिशियन अर्थातच महेश विशे शंकरचा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. त्या शॉपला तुम्ही विजिट करू शकता. श्री समर्थ फुल मार्ट आणि निखिल फोटोग्राफी, जर तुम्ही या स्पर्धेमध्ये आपला पीक काढला असेल तर निखिल फोटोग्राफी अर्थात निखिल पिसेकर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर आमच्या ज्युनियर मयूर पिसेकर यांचं विराज इलेक्ट्रिक शॉप तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर फेमस सायकल शॉप आमचे अराफ शेख आणि ओरिजिनल नारायण ढाबा जे आमचे आदरणीय बाळाराम भगत मामा. अगदी आपण पाहतोय रुचकर जेवण तुम्हाला हवं असेल तर बदलापूर कर्जत हा एंडला टच असणारा ओरिजिनल नारायण ढाबा, ओरिजिनल कुक आमच्या सुनील पवार यांचं आपण कौतुक करू. अगदी आपण पाहतो ऑन स्क्रीन तुम्हाला हे पाहायला मिळते. गौरव सावंत अत्यंत तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोचवत असताना जाऊया माझ्या दिशेने. फलंदाज धनराज मात्रे बाद झाला, अगदी दुःखापदग्रस्त होत असताना या मॅचमध्ये रोशन सर आपण पाहिलं ना, मी मगाशी सांगितलं की एरन झाड संघ म्हटला ना अक्षरशः आगीचे निखारे टाकणारे हे गोलंदाज आहेत आणि ते या सत्रामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच आजचा उल्लेख केला तर 50 ते 55 धावा देखील एक फायटिंग टोटल आपण पाहतोय या संपूर्ण दिवसामध्ये, कारण की 56 धावा ही हायेस्ट स्कोर आहे आजच्या या दिवसातील. त्या धावा चेस केल्या होत्या सावरे संघाने आणि इथे मात्र 48 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच आपण पाहतो आज अथर्व 11 जयहनुमान क्रीडा क्रिकेट संघ एरनचा आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एरनजडचे शाखा प्रमुख आणि आदरणीय निखिलजी मेहर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. त्यांचे मनपूर्वक स्वागत करू, कारण अथर्व या नावाने आज संघ खेळतो. जयहनुमान क्रिकेट संघ एरनजड गेली कित्येक क्रीडांगण याही संघाने गाजवलेली आहेत आणि आज मयूर ट्रॉफी अगदी आपण पाहतो मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ ट्रॉफीमध्ये आपल्याला या ठिकाणी चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. जाऊया मॅचच्या दिशेने आपण पाहतो 2 धावा सहजतेने मिळतील. वडवली संघ देखील कमबॅक करेल. अगदी आपण पाहतोय कदाचित सुरुवातीला या अगोदरच्या मॅचेसमध्ये जो खेळ त्यांचा राहिला ना तो खेळ इथून मात्र अपेक्षा असेल सर्व पाठीराख्यांना. नक्कीच टेनिस क्रिकेटचा विचार केला गेले 4 ते 5 वर्ष आपण पाहतोय अनेक संघांना पुरस्कर्ते लाभलेत. याचं कारण की दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, ही स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूरचा हा वर्ल्ड कप आहे, फुल टॉस चेंडू आहे, त्याला मिडविकेटला खेळलेत, एक धाव झाली कंप्लीट, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप आहे, फिल्डर होते डीपमध्ये मिडविकेटला ऋतिक भोईर आणि ऋतिक भोईरने चांगलं बॅकअप दिलंय. अथवा हा चौकार देखील आला असता परंतु मिल्टीला चेंडूवरती 2 धावान धावसंख्या, 2 पुढे सरकेल, 14 धावा धावफलकावरती संत वाते इंद्रायणी. यस रिव्ह्यू घेतलेला आहे बीमर चेंडूसाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे, परंतु पंचांचा नक्कीच कोणताही निर्णय नाही आलाय. त्याला चॅलेंज केलेला आहे वडवली संघाने. हा चेंडू कमरेच्या वरती आहे की खाली आहे ते पाहण्यासाठी नक्कीच हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या शाहू राजे क्रिकेट संघ वडवली या संघाने एका धावेसाठी नक्कीच संघर्ष करावा लागतोय. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना वडवली संघ संघर्ष सुरू आहे, कारण की मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. संध्याकाळचं हे सत्र आपण पाहतोय मॅडिसर आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण आहे. नक्कीच आपण पाहिल्यानंतर आता वेस्ट हाईट साठी हाईट फॅक्टर बीमर आपण या ठिकाणी चेक करणार आहोत आमच्या टी व्ही अंपायर कंट्रोल रूममध्ये. अगदी आपण पाहिलं तर चेंडू अडवण्यात आला तिथे ऋतिक भोईरचा. रोशन संते सर आपण कौतुक करत होतो अर्थाचा नो बॉल आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर धावा मिळतात बॅटिंग करणारी टीम शाहूराजे वडवली संघाला एकंदरीत 2+1 या 3 धावा. यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीची सूचना मॅडिसर आपण तिकडनं द्यायची आहे. धन्यवाद. यापुढील सामना आहे जांताराजा बदलापूर आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके. 3 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाने उपस्थित आहेत आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. फ्रीट आहे राउंड विकेट. यावेळी फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु फ्रीट आहे, त्याच्यावरती झेलबाद होऊ शकत नाहीये. आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत.
जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. चौकार षटकरांची आतिषबाजी करावी लागेल. शाहूराजे क्रिकेट संघ वडवली आणि सामना सुरू आहे. अथर्व 11 जय हनुमान एरंजाड. यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धावा धावसंख्या एकने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. क्रिकेटचा हा दैदीप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. आज 8वा दिवस आहे. यावेळी फटका चांगला ड्राईव्ह केलाय. आउटराईटचा फटका आहे. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि ऑन द स्टंप फेकी. अॅक्युरेट फेकी आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते प्रसाद म्हात्रे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. संघर्ष सुरू आहे कारण की 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकरांची आतिषबाजी करावी लागेल. यश भोईर आणि रोहन ही जोडी मैदानावरती आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग टॉपेज आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. यश भोईर बॅक टू द पवेलियन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे शाहूराजे वडवली या टीमची 4-19. बारा चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. इथून देखील 14.50 सरासरीने धावा बनवावे लागतील प्रतिषटकामागे. नवीन गोलंदाज या चौथ्या षटकामध्ये येतोय. सनी राणे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब आहेत. त्यांच्या समवेत यावेळी ड्राईव्ह केलं. सॉफ्ट हॅन्डने खेळतायत. एक धाव झाली कम्प्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 21. स्टेप अहेड शॉपचे ते प्रोप्रायटर आहेत आदरणीय आशिष भाई उपस्थित आहेत. आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना आपण पाहतोय. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण बघू शकाल. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चेक. आपण यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक इकडे संपन्न करत आहोत. एका बाजूने संघ जांताराजा बदलापूर आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके असा हा सामना आणि क्वालिफिकेशनचं राऊंड आहे. त्यामुळे बक्षीसपात्र फेरी गाठण्यासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. नाणेफेक संपन्न केली जाते. आशिषभाई यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक होईल. कॉईन त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द केलेले आहे. दोन्ही संघांनी अगोदर 2-2 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना नाण्याच्या दोन्ही बाजू ठाऊक आहेत असं आपण गृहीत धरूया. आणि कॉलिंग कोणाचं असेल? जांताराजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव या संघाच्या संघनायकाचं कॉलिंग आहे. यस कॉईन स्पिन करा. प्रतीक अशा पद्धतीने त्यांचं मत आहे आणि प्रतीक ही नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिलेली आहे. विनंती असेल आशिषभाई आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. ही नाणेफेक जिंकलेली आहे बदलापूर गाव संघाच्या संघनायकाने. नाणेफेक जिंकले. सायंकाळचं सत्र आहे. समोरचा संघ याच परिसरातील एक नामवंत दिग्गज संघ आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना निर्धारित 5 षटकांच्या या पहिल्या सत्रामध्ये तुमचा निर्णय काय असेल? प्रथम आम्ही फलंदाजी करणार.
फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. सायंकाळचं सत्र आहे आणि अशातच हा तुम्ही निर्णय घेता. एक कर्णधार म्हणून या मैदानाचा या अगोदर तुम्ही जो अनुभव घेतलेला आहे, काय असेसमेंट आहे तुमची, किती धावा इथे पुरेशी असू शकतात? कमीत कमी आम्ही 45 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न करू. बॉलिंग अटॅक तुमच्याकडे चांगलं आहे, 45 ते 50 धावा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आतापर्यंत तुम्ही या स्पर्धेला कशी एन्जॉय केलेली आहे? आयोजन तर खूप भारी आहे. मयूर दादा प्रतीक आम्हाला खेळाची संधी दिली आणि की त्यांचे सगळ्यांचा आभार मानतो. आपण जात आहोत डोके संघाच्या संगणकाकडे आणि तुम्ही प्लॅनिंगसाठी जाऊ शकता, हरकत नाही. नाणेफेक आपण इथे गमावलेली आहे. सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायचंय, बऱ्याचदा मी तो प्रश्न विचारत नाही, परंतु आता तुम्हाला क्षेत्ररक्षण मिळालेलं आहे म्हणून पर्पजफुली हा प्रश्न विचारतो. जर तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर तुम्ही काय केलं असतं? फलंदाजी. तुम्हीही फलंदाजी केली असती, मला असं वाटत होतं की तुम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु तुम्हालाही फलंदाजी करायची होती, तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत 2 फेऱ्या जिंकलेल्या आहेत, तरीही एक कर्णधार म्हणून असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे आता तुम्हाला इथे फुलफिल करावेसे वाटतील, किंवा काय चुका झालेले आहेत की ज्या या सामन्यामध्ये व्हायला नकोत? तसं बोललं तर आमचं ओपनिंगची जोडी होती ती लगेच आउट व्हायची. आम्ही प्रयत्न करू की ती जास्तीत जास्त खेळपट्टीवर टिकेल असं. ओपनिंग जोडी की जिची पार्टनरशिप बनत नव्हती ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये ती बनली पाहिजे, अशा पद्धतीने संघ कर्णधाराने मत व्यक्त केलेले आहे. मित्रांनो, ही नाणेफेक संपन्न झाली की जी जिंकलेली आहे बदलापूर गाव संघाच्या संघनायकाने, आणि निर्धारित 5 षटकांच्या या पहिल्या सत्रामध्ये ते करतील फलंदाजी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, ज्याचं दुसरं सत्र सुरू आहे. चेसिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया मॅडी सर आणि रोशन संते यांचा गोड आवाज. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनीलजी शेळके. सर आपण पाहतो 8 बॉल आता 21 गरज आहे. सामना अतिशय महत्वाचा आपण पाहतो दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. नुकताच आपण पाहिलं ज्यांचं आगमन झालं भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आदरणीय हेमंतभाई भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समवेत आमच्या सन्मान्य अमोल शेठ भोईर यांचंही या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत, 21 गरज आपण पाहतोय. फलंदाजा ठिकाणी एकंदरीत 6 बाद झालेत. रोशन सर आपण पाहतोय अगदी पूर्णपणे अर्धा संघ गारज झालाय आणि आता शेवटच्या अंतिम षटकांमध्ये इथे 21 गरज आहे. सनी राणे काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. अद्यापर्यंत आपण पाहतो इम्प्रेसिव्ह षटक त्याचं पाहायला मिळालंय आणि संघाच्या वतीने हे दुसरं षटक आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती आहे. अगदी चेंडू पाठवरती आदळतोय, अष्टांवरती जाऊन आदळलाय आणि हा देखील फलंदाजा ठिकाणी होईल बाद. 1-4 विकेट डाऊन, फलंदाज बा. पाहायला मिळतं रोशन सर. नक्कीच समीकरण कठीण होत चाललंय, परंतु क्रिकेट आहे क्रिकेट, हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते, डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. एक धाव झाली पूर्ण आणि खराब फेक या आपण पाहतोय. आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावाने 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 29. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे शाहूराजे वडवली या संघाला. जिल्ह्यात हाई बोल बाला मयूर पिसे दादा बोलतात त्याला. थँक्यू सो मच. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आमदार चषकाचे दमदार आयोजक आदरणीय हेमंत अशोक शेठ भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत अमोलदादा भोईर
देवादादा भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून 3-4 आणि 5 आणि 6 तारखेला देखील भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. पुढील महिन्यामध्ये रुपेश भोईर असतील, देवा भोईर असतील, यांच्या माध्यमातून नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पुढील महिन्यामध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज प्रसाद म्हात्रे येत आहेत. हा ट्रॅकर आहे, शॉर्ट आर्म बोल करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग, प्रचंड वेग आपण पाहिला आणि अतिरिक्त बाउन्स देखील घेतले या चेंडूने. नक्कीच हा चेंडू लागलाय. आय थिंक पंचांना विनंती असेल आपण थोडंसं चेक करूया. नक्कीच 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. एरंजर टीमसाठी प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. वडवली या टीमवरती 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. सामना कठीण होत चाललाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. मिळते एक धाव या चेंडूवरती. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये एरंजर संघाला. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल वडवली या संघाला, कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज आहे. बॅटच्या आतली कडा आहे आणि झेल ड्रॉप केलाय. चंदू होते यष्ट्यांच्या पाठीमागे, मास्टर माइंड, सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहतोय ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. संघाचा सरसेनापती, संघाचा संगणायक चंदूने केली चूक आणि 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. आदरणीय अशोक शेठ भोईर साहेबांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक आहेत आदरणीय अशोक शेठ भोईर साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा मी स्टॅमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि सामना आता मात्र खुला झालाय. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅडिसर, कारण की 2 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल 16 धावांची गरज आहे. 48 धावा बनवायच्या होत्या असं वाटलं की नक्कीच सामना जिंकतील वडवली संघ, परंतु दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी झाली अथर्व 11 जय हनुमान एरंजाड या संघाच्या माध्यमातून. आणि पूर्णपणे वर्चस्व आपण पाहतोय या सामन्यावरती. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम आदरणीय अशोक शेठ भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. या सन्मान आपण पाहतो त्यांच्या समवेत एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय विलाजी कोळंबे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत दादा आपलं या स्पर्धेच्या वतीनं. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 मध्ये आपण पाहतोय आणि याच दरम्यान या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे ती अथर्व 11 जय हनुमान एरन झाड संघाने शिक्का मोर्तब केलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम शाहूराजे वडवली. याच दरम्यान श्री अशोक शेठ भोईर साहेब त्याचबरोबर विलाजी कोळंबे साहेब यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने तुमचं या मुख्य व्यासपीठावर सस्नेह सहर्ष स्वागत. विनंती असेल या झालेल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण अनाऊन्स करा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने अष्टपैलू कामगिरी केली तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सनी राणे. सनी राणे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने खूप चांगली कामगिरी केली. 2 षटक हाताळली, धावा खर्च केले फक्त आणि फक्त 15 आणि विकेट मिळवले 3. सनी राणे या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. सनी राणे आपणास विनंती आहे, लवकरात लवकर आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हायचं आहे आणि सामनावीरासाठी जी बक्षिसं आपण इकडे येऊन स्वीकारायची आहेत.
या अगोदरचा सामना आपण एन्जॉय केला, ज्या सामन्यामध्ये